गावातील दारूसह अवैध धंदे बंद करण्याचा ग्रामपंचायतने घेतला ठराव. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा ग्रामपंचायतने गावात सुरू असलेली अवैध दारू वरली मटका रस्त्यावर होत असलेली मांस विक्री बंद करण्यात यावी यासंदर्भात सर्वानुमते ठराव मंजूर केलाय. सोबतच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात मागणी केली आहे. त्यामुळे आता डोंगरखंडाळा गावातील नागरिक अवैध धंदे बंद करण्यासाठी सरसावल्याचे दिसून येत आहे. आम्ही 30 तारखेला ग्रामसभा महिला सभा ठेवलेली होती, त्यामध्ये दारूबंदीचा विषय घेतलेला आहे. गावातील अवैध दारू आणि तशी रोडवर विकणारे कट्टे विकणारे आणि अवैध दारूबत्ती हाडबत्ती त्यामधून विकणारी सर्वच प्रकारची दारू आणि देशी दारू लायसनधारकाची बंद करण्याचा निर्णय पूर्ण ग्रामसभेने घेतलेला आहे. तर ती दारू पूर्णपणे बंद होण्याचा प्रयत्न सर्वच मेंबर आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, महिला पण आमच्यासोबत आहे. यानंतर जर दारू विकल्या जाईल कुठेही, उपोषणाला वगैरे बसल्याचं काम जरी पडलं आणि प्रशासनाकडे आम्ही याची मागणी पण केलेली आहे, काल जाऊन SP ऑफिसला सुद्धा लेटर दिलेलं आहे, दारूबंदी विभागाला दिलं, पोलीस स्टेशनला दिलं, कलेक्टर साहेबांकडे पण दिलेलं आहे. याच्यावर प्रशासनाने पूर्णपणे कारवाई करावी ही माझी विनंती आहे सर्व गावकऱ्याकडून आणि कऱ्याकडून. आणि जर यात काही भ्रष्टाचार झाला तर उपोषणाला बसण्याची ही सर्व गावकऱ्यांची महिलांची तयारी आम्ही जाहीर करतो आजपासून.